आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निप्पाणी मतदारसंघात आमदार शशिकला जोल्ले विरुद्ध काका पाटील सामना रंगणार. काँग्रेसची यादी जाहीर. काका पाटलांच्या नावावर काँग्रेसमधून शिक्कामोर्तब. निप्पाणी मतदारसंघातून काँग्रेसने काका पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्याने या ठिकाणी आमदार शशिकला जोल्ले विरुद्ध काका पाटील असा सामना चांगलाच रंगणार आहे. निप्पाणी मतदारसंघात विद्यमान आमदार शशिकला जोल्ले यांना भाजपची उमेदवारी जाहीर होऊन 8 दिवस उलटले होते, परंतु काँग्रेसची उमेदवारी मात्र जाहीर होत नव्हती. अखेर काँग्रेसमधून माजी आमदार काकासाहेब पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली. निप्पाणी मतदारसंघात आमदार शशिकला जोल्ले विरुद्ध माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्यात खरा सामना आता रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट होताच सोशल मीडियावर खमंग चर्चा रंगू लागली आहे. आमदार शशिकला जोल्ले आपल्या विकास कामाचा अजेंडा घेऊन गावागावात पोहोचू लागले आहेत. 3 दिवसापूर्वी निप्पाणी येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारो महिलांच्या सहभागाने झालेल्या महिला मेळाव्यामुळे वातावरण तापले होते. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसमधून उमेदवारी निश्चित होत नव्हती, त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते संभ्रमात होते. अखेर काँग्रेसमधून आमदार माजी आमदार काकासाहेब पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली. काँग्रेसचे कार्यकर्ते पुन्हा काका तर भाजपचे कार्यकर्ते पुन्हा वहिनी असे कमेंट्स सोशल मीडियावर येऊ लागले आहेत. काँग्रेसची उमेदवारी जाहीर होण्याअगोदर शांत असणारे वातावरण आता मात्र एकदम जोराने तापू लागले आहे. महानकारी न्यूज साठी मांगूरहून तानाजी बिरनाळे.